नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. HSBC बँकेने ओलांडला 17,000 कोटींचा एकूण व्यवसायाचा टप्पा. कोरोनामुळे गणेशोत्सवावर निरुत्साहाचं सावट. 200 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी उत्सव साजरा न करण्याचा घेतला निर्णय. आणि प्रतिबंधित क्षेत्रात कीर्ती विसर्जन व्यवस्था, पालिका आयुक्तांची अभिनव संकल्पना. कोरोना आपत्तीत ग्राहक प्रथम या भूमिकेतून आपल्या 5 राज्यातील 136 शाखातील कामकाज गतिमान ठेवण्यात देशात सहकार क्षेत्रात अग्रणी असलेली TJSB सहकारी बँक यशस्वी झाली आहे. TJSB सहकारी बँक गेली अनेक वर्ष 10 एप्रिल रोजी आपला वार्षिक ताळेबंद सादर करते. अशा प्रकारे 10 एप्रिल रोजी ताळेबंद सादर करणारी TJSB ही एकमेव सहकारी बँक आहे. महामारीनं उडवलेल्या आर्थिक संकटातही 4% वृद्धी करण्यात बँक यशस्वी झाली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 17,016 कोटी रुपये इतका झालाय. बँकेच्या ठेवी रुपये 11,374 कोटींच्या झाल्या आहेत. कर्ज व्यवहार रुपये 5,642 कोटींचा झाला आहे. यंदाच्या वर्षी बँकेचा ढोबळ नफा 198 कोटी झाला असून निव्वळ नफा 120 कोटी रुपये झालाय. बँकेच्या वर्ष 2019-20 ताळेबंद घोषित करताना बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की म्हणाले की बँकेनं यावर्षी संतुलित वृद्धीवर भर दिलाय. त्यामुळे स्वनिधीत 83 कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. एकूण बँकिंग व्यवसायासमोर भांडवल उभारणीचं मोठं आव्हान असताना TJSB सातत्यपूर्ण पूर्ण नफ्याच्या बळावर CRAR मध्ये 0.15% इतकी वाढ नोंदवली आहे. बँकेच्या भरीव स्वनिधीमुळे हे शक्य झाले. त्यामुळे TJSB वृद्धीसाठी भक्कम भांडवलाचं पाठबळ आहे. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं हे द्योतक आहे. तसंच बँकेचा CD रेशो 5% इतका आहे. बँकेची लिक्विडिटी उत्तम आहे. या पार्श्वभूमीवर 2020-21 बँक मोठी झेप घेऊन नागरी सहकारी बँकिंगचे नवे मापदंड स्थापित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि बँकेचा अधिकारी कर्मचारी वृंद यांच्या सहकार्यानं आणि सकारात्मकतेचे विवेकानंद पत्की यांनी कौतुक केले. आर्थिक वर्ष 2019-20 या बँकेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करून बँकेचे कार्यकारी संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे म्हणाले की ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेऊन बँकेनं डिजिटल सेवांचा पुरस्कार केलाय. त्या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळालाय. स्फूर्तीनं आणि सहयोग या 3 विशेष सुविधा बँकेनं ग्राहकांसाठी सुरू केल्यात. या सेवांना ग्राहकांनी पसंती दिली आहे. यातून ग्राहकांमध्ये आशावाद निर्माण करण्यात बँक यशस्वी झाली आहे. वाऱ्याची दिशा बदलता येत नाही हे वास्तव लक्षात घेऊन बँकेनं आपला पवित्रा बदलून संकटातील संधीच्या आधारे नव्या ग्राहक हिताच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. कोरोना आपत्तीत बँकेची तंत्रज्ञानपूरक सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध ठरली आहे. बँकेला सहकार्य करून प्रतिसाद देणाऱ्या सर्व ग्राहकांचे आणि बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सुनील साठे यांनी आभार व्यक्त केलेत. नमस्कार. TJSB बँकेने आर्थिक वर्ष 2019-20 चे ऑडिटेड रिझल्ट हे नुकतेच जाहीर केलेले आहे. या वर्षात बँकेने 17,000 कोटी रुपयांचा व्यवसायाचा पल्ला पार पाडलेला आहे. बँकेचा ढोबळ नफा हा 198 कोटी रुपये असून बँकेचा निव्वळ नफा हा 120 कोटी रुपये आहे. परंतु त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या सर्वत्र बँकिंग क्षेत्राला कॅपिटलायझेशनची गरज आहे अशी चर्चा असताना TJSB बँकेचा कॅपिटल ॲडिक्वसी रेशो हा मात्र वाढून 15.38% इतका सुदृढ झालेला आहे. हा भक्कम कॅपिटल ॲडिक्वसी रेशो बँकेच्या उत्तम सांपत्तिक स्थितीचं द्योतक आहे असं मी मानतो. या काळामध्ये बँकेने कुठल्याही प्रकारचं ॲग्रेसिव्ह लेंडिंग केलेलं नाही आणि त्यामुळे बँकेच्या निव्वळ NPA म्हणजे निव्वळ अनुत्पादित कर्जांचं प्रमाण हे अत्यल्प म्हणजे फक्त 0.46% इतकं आहे. बँकेचा CD रेशो हा 50% आहे. बँकेकडे त्यामुळे ॲडिक्युएट लिक्विडिटी उपलब्ध आहे. तेव्हा ही भक्कम लिक्विडिटी पोझिशन आणि भांडवलाचं पाठबळ या जोरावर COVID-19 बँकिंग क्षेत्रासमोर सध्या जी आव्हानं उभी केलेली आहेत त्या सर्व आव्हानांना आम्ही TJSB बँक म्हणून उत्तमरित्या सामोरे जाऊ शकू याची मला खात्री आहे. बँकेच्या या यशामध्ये बँकेचे सर्व ग्राहक, शेअर होल्डर्स, हितचिंतक
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची PJSB टीम या सर्वांचा मोठा वाटा आहे. या सर्वांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. कळवा आणि मुंबरा दरम्यान ठाणे महापालिका आणि रेल्वे संयुक्तरित्या करत असलेल्या खारेगाव आरओबीचं काम जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण होऊन ते सेवेत दाखल होईल. त्यामुळे खारेगाव ते रेल्वे फाटक बंद होऊन उपनगरी सेवेच्या किमान 50 फेऱ्या वाढवून प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देणं शक्य होईल असा विश्वास कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय. खारेगाव येथील रेल्वे फाटकामुळे इथे अनेकदा लोकल थांबवाव्या लागतात तसंच कमी वेगात लोकल चालवाव्या लागतात. याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होत असून गाड्या विलंबानं धावणं तसंच लोकलच्या फेऱ्या वाढवताना येणं इत्यादी समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे खारेगाव येथील हे फाटक बंद करून या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु प्रत्यक्ष कामाला वेग येत नव्हता. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 2014 खासदार झाल्यानंतर या प्रकल्पासमोरील अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. उड्डाणपुलाच्या खारेगाव येथील बाजूस असलेल्या मैदानाचं या उड्डाणपुलामुळे 2 भागात विभाजन होत असल्यामुळे तेथील नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. तसंच पलीकडील बाजूस मफतलाल कंपनीची जमीन असल्यानं तिथेही उड्डाणपूल उतरवण्यासंदर्भात अडचणी होत्या. त्यामुळे रेल्वेनं त्यांच्या हद्दीतील कामाला सुरुवात केली तरी ठाणे महापालिकेच्या वाट्याला म्हणावी तशी कामाला गती येत नव्हती. त्यामुळे खासदार डॉ श्रीकांत शिंदे रेल्वे प्रशासन ठाणे महापालिका आणि स्थानिकांच्या वारंवार बैठका घेण्यात आल्या. उड्डाणपुलाच्या खारेगाव बाजूकडील आरेखनात बदल करून मैदान वाचवलं त्यामुळे स्थानिकांचा विरोध मावळला. तसंच पलीकडील बाजूस लागणाऱ्या जमिनीसाठी ठाणे महापालिकेनं 40 कोटी रुपयांचा मोबदला दिल्यामुळे तेथील प्रश्नही निकाली निघाला. सर्व अडचणी दूर झाल्यामुळे कामाला वेगानं सुरुवात झाली होती परंतु अचानक उद्भवलेल्या कोविडच्या संकटामुळे पुन्हा कामाला खीळ बसली. कोविडचं संकट आलं नसतं तर आतापर्यंत काम पूर्ण होऊन पूल सेवेमध्ये दाखल झाला असता. मात्र आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली असून खासदार डॉ शिंदे यांनी सोमवारी या कामाची पाहणी केली. पुलाचं 73% काम पूर्ण झालं असून उर्वरित काम वेगानं पूर्ण होऊन जानेवारीपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. याप्रसंगी ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता पाफळकर अन्य अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिबंधित क्षेत्रात राहत असलेल्या नागरिकांना श्री गणेशाच्या विसर्जनासाठी बाहेर पडण्याची मुभा नसल्यानं प्रतिबंधित क्षेत्रासाठी फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी घेतलाय. या अभिनव संकल्पनेमुळे प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती बाहेर पडल्यामुळे होणारी संसर्गाची साखळी खंडित होण्यास मदत होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते अध्यक्षतेखाली याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महापालिका विविध उपाययोजना करत असून त्यासाठी कृत्रिम तलावासोबतच स्वीकृती केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डीजी ठाणे प्रणालीद्वारे गणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईम स्लॉट बुकिंग योजनाही राबवण्यात येते. तथापि प्रतिबंधित क्षेत्रातील गणेश मूर्तींचं विसर्जन घरीच करण्याविषयी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना असल्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी गैरसोय होऊ नये यासाठी पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या संकल्पनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर अथवा जीपच्या मागे सिंटेक्स टाकीच्या माध्यमातून कृत्रिम विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. या ठिकाणी विसर्जनासाठी पालिकेतर्फे स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत तसंच निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र भाविकांना विसर्जनासाठीची आरती ही घरीच करावी लागणार असून पालिकेनं तयार केलेल्या या फिरत्या विसर्जन व्यवस्थेअंतर्गत श्री गणेशाचे कृत्रिम तलावामध्ये ज्याप्रमाणे विधिवत विसर्जन करण्यात येतं त्याच पद्धतीनं श्रींचं विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी दिली आहे. पालिकेच्या 3 परिमंडळांमध्ये 3 वाहनांद्वारे ही फिरती विसर्जन व्यवस्था तयार करण्यात येणार असून राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली फिरती विसर्जन व्यवस्थेचं उद्घाटन करण्यात येणार आहे.
नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. कोरोनामुळे गणेशोत्सवावर निरुत्साहाचं सावट पडलं असून भक्तांच्या गर्दीमुळे संसर्ग वाढीला खतपाणी मिळू नये म्हणून शहरातील सुमारे 200 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी समजूतदारपणा दाखवत उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. ठाणे महापालिका हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी गणेशभक्त मोठ्या भक्तिभावानं साजरा करतात. सुमारे 350 मंडळं 10 आणि 5 दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात. यावर्षी मात्र गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या रोडावली आहे. अवघ्या 118 मंडळांनी मंडप उभारण्यासाठी अर्ज केलेत. या मंडळांना पोलिसांनी अजूनही ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं नाही, त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते चिंताग्रस्त आहेत. पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र मिळालं नसल्यानं पालिकेनं देखील मंडपास परवानगी दिलेली नाही. सार्वजनिक मंडळांना पालिकेच्या या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागणार आहे. आरती करता ठराविक कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे. मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलंय, त्यामुळे या उत्सवावर विरजण पडलंय. कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरता आम्ही यावर्षी गणपती उत्सव साधेपणानं साजरा करणार आहोत. अनेक दानशूर व्यक्तींकडून वर्गणीही मिळणार नाही. अनेकांचे व्यवसाय बंद आहेत, त्यामुळे निधीचीही समस्या आहे, असं एका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं. मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy. With online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management, ye aapka nahi, aapka kaam hai. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. त्याचबरोबर आवाज माझा हे ॲप देखील डाउनलोड करायला विसरू नका. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आपल्या विभाग TJSB बँकेनं ओलांडला 17,000 कोटींचा एकूण व्यवसायाचा टप्पा. कोरोनामुळे गणेशोत्सवावर निरुत्साहाचं सावट. 200 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षी उत्सव साजरा न करण्याचा घेतला निर्णय. आणि प्रतिबंधित क्षेत्रात कीर्ती विसर्जन व्यवस्था, पालिका आयुक्तांची अभिनव संकल्पना. भागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-21-3141. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.